माझे वडील सातवी शिकलेले आहेत आणि आई एकदम जुजबी पहिली दुसरी शिकलेली अशा पद्धतीने मला व्हिडिओ कॉल लावलेला संध्याकाळी आठ वाजता त्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी आलेलं की तू एवढी धडपड करतोयस आर्मीमध्ये जाण्यासाठी पोलीसमध्ये जाण्यासाठी तर तू उद्या सोडू नको ज्या डोळ्यात ते पाणी होतं आणि ती मोबाईलवरची स्क्रीन जर मला आठवली की आज देखील माझ्या अंगावर काटळतोय आणि ती स्क्रीन माझ्या डोळ्यासमोर राहिलेली तिच्या डोळ्यातलं पाणी ती मोबाईलची स्क्रीन मला गावात गावाकडे गेल्यानंतर देखील काही काही जण चिडवत असतात आले बघा वायस पी आले बघा फौजदार कधी होणार फौजदार तू फक्त पी एस आय झालाय म्हणतोयस काय फौजदार झालेला नाहीस फक्त आई वडिलांची तुम्ही पुण्यात जाऊन पैसे उडवता माझ्या मस्तीकार साहेब लागले बरं का ड्युटीला साहेबांचं पौष्टिक अकलूजला झाले साहेब आता रुबाब मारणार पण साहेबांची वर्दी कुठं आहे काहीही कमेंट पडायच्या काहीही चिडवायचे इतरांना स्वप्नेही सांगायचे नसतात स्वप्नेही सिद्ध कर सिद्ध करायचं असं तिकडं आईवडील किती झगडतात आपले उन्हात काम करतायत किंवा रात्रीचं पाणी देतात शेताला मग आंब्याच्या पेटी असे खोका असतो आणि त्या पेटीत जर एक आंबा नासका असतो तर पूर्ण पेटी, तो, तो पेटी न, ना नासून जाते नमस्कार माझं नाव गणेश शंकर येलमर माझं जन्म हा कांदरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या छोट्याशा सा खेडे आहे सर्वसाधारण विद्यार्थी ऐंशी नव्वद टक्के एमपीसीतील पास झालेले यशवंत असतात ते ग्रामीण भागातून असतात त्यांची तें, जशी पार्श्वभूमी आहे तशीच माझी सेम पार्श्वभूमी आहे माझे आई वडील जास्त शिकलेले नाहीत माझे वडील सातवी शिकलेले आहेत आणि आई एकदम जुजबी पहिले दुसरी शिकलेले मग असं मॅटर करत नाही की आई वडील किती शिकलेत किंवा आई वडील काय करतात आपण आपण काय करायचं आपण हितनं पुढे ठरवू शकतो की आपल्याला काय करायचं आहे मुख्य परीक्षा झाल्यानंतर चोवीस नोव्हेंबर रोजी माझी मैदानी चाचणी आणि मुलाखत होती कोल्हापूर येथे मग तेव्हा तेवीस नोव्हेंबर मग मी तेवीस नोव्हेंबरला अगोदरच्या दिवशी कोल्हापूरला जाऊन राहिलेलो आणि तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी आठ वाजता माझ्या आईचा व्हिडिओ कॉल आला माझी आईला जास्त शिकलेलं नाही त्यामुळे जास्त तिला कळत नाही मोबाईलमधलं मग ती काय करते व्हॉट्सअप उघडते व्हॉट्सअपचा डी पी उघडते मग पीवर माझा पी असतो त्यामुळे ती अकाउंट उघडते तिथं जाऊन व्हिडिओ कॉल करते मग अशा पद्धतीने मला व्हिडिओ कॉल लावलेला संध्याकाळी आठ वाजता मग तिने इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या जेवण झालं का वगैरे कशी म्हणजे तयारी झाली ना सगळी व्यवस्थित शांतारा वगैरे सगळ्या गप्पा मारल्या त्यानंतर तिच्या डोळ्यात पाहणी आलेलं की तू एवढी धडपड करतोयस चार एस एस बीचे इंटरव्ह्यू दिलेत अलाहाबादला बेंगलोरला इकडे तिकडं जातोय तुझी दोन वर्ष झाली धडपड चालले याच्यासाठी वर्दीसाठी आर्मीमध्ये जाण्यासाठी पोलीसमध्ये जाण्यासाठी तर तू उद्या सोडू नकोस उद्या तुला कसल्याही परिस्थितीत चांगली मार्क पाडायचे चांगलंच द्यायचंय ग्राउंड आणि तिच्या डोळ्यात ते पाणी होतं आणि ती मोबाईलवरची स्क्रीन जर मला आठवली की आज देखील माझ्या अंगाव काटळतोय आणि ती स्क्रीन माझ्या डोळ्यासमोर राहिलेली तिच्या डोळ्यातलं पाणी ती, ती मोबाईलची स्क्रीन मित्रांनो ती इतकं मला माझ्यासाठी ते मोटिवेशनल होतं किंवा मी दुसऱ्या दिवशी माझं ग्राउंड होतं मला फक्त तेवढी स्क्रीन आठवत होती मोबाईलची मी मोबाईलची स्क्रीन डोक्यात ठेवून आईचा चेहरा त्यातलं डोळ्यात आलेलं पाणी ते बघून मी दोन राऊंड मारले आठशे मीटरचे त्यानंतर गोळा फेक असेल किंवा लांबोडी असेल सगळे इव्हेंट मी फक्त तेवढ्या तेवढे ते मोटिवेशनलवर ते दिलेले ते ते आहेत त्यानंतर इंटरव्ह्यूचा चांगला गेला सगळीकडेच मला चांगले मार्क येत आले आणि सगळ्या गुग सगळ्या मार्कांची बेरीज करता मी राज्यात दुसरा आलेलो आहे तुम्हाला पाठीमागं वाढणारे पण घटक खूप असतात किंवा डिस्ट्रॅक्ट करणारे घटक पण खूप असतात इथं सदाशिव पेठेत असतात किंवा सदाशिव पेठेची एरिया पल ओरडल्यानंतर नदीच्या पलीकडे एक दुनिया आहे वेगळी तिथं असतात सगळीकडे असतात तुम्हाला गावात गावाकडे गेल्यानंतर देखील काही काही जण चिडवत असतात आलेबागा डी वायस पी बघा फौजदार मग खूप गोष्टी तुम्हाला खाली वाढण्याचा प्रयत्न करत असतात मित्रांनो पण तुम्ही स्वतःला स्वतःला एवढं मोठं किंवा एवढ्या वर खेचायचं आहे किंवा एवढं पूष करायचंय हां तुम्ही स्वतःला एवढ्या तक्तींवर तुम्हाला जायचं आहे की खाली खेचणाऱ्यांचं पाय गळून पडलं पाहिजे हात गळून पडलं पाहिजे तुम्हाला एवढ्याच जोरात जायचं आहे तुम्ही त्यांना गावाकडे बरेच असतात आता मी उदाहरण देतो दोन हजार वीसमध्ये मध्ये पहिला लॉकडाऊन पडलेला कोरोना काळात तेव्हा आमची ज्येष्ठ मुख्य परिषद झाली त्यांनी आम्ही मैदानी चाचणीसाठी तयारी करत होतो गावाकडेच तर खूप लोक येऊन चिडवायचे की कधी होणार फौजदार तू फक्त पी एस आय झालाय म्हणतो आहेस काय फौजदार झालेला नाहीस फक्त आई तुम्ही पुण्यात जाऊन पैसे उडवता माझ्या मस्ती करता बाकी काही करत नाही तुम्ही एक वर्ष ते पूर्ण गेलं आणि पुढच्या वर्षी देखील दुसरा दुसरा लॉकडाऊन पडला आणि तिथं देखील फिजिकल झालेलं नाही मग तेव्हा आम्ही काय करायचो अकलूजला जाऊन अकलूज किंवा वेळापूर असेल किंवा बाकी नारायणगावला काही मित्र करायचे तयारी तेव्हा तिथं जाऊन तयारी करत होतो फिजिकलसाठी काय तर गॅप पडायला नको गॅप पडला की मग आम्हाला मार्क कमी येतील ही भीती होती त्यामुळे आम्ही तिकडे गेलो फिजिकलची तयारी करण्यासाठी तर गावातून मग मागून काही चिडवायचे साहेब लागले बरं का ड्युटीला साहेबांचं पौष्टिक अकलूजला झाले साहेब आता रुबाब मारणार मग साहेबाची वर्दी कुठं आहे काही कमेंट पडायच्या काहीही चिडवायचे मग आता अशा पद्धतीच्या बऱ्याच अडचणी येतील प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात तो तु, तुम्हाला कधी अभ्यासाची येईल कधी घरचं काहीतरी इमोशनल प्रेशर असेल किंवा भांडण असेल काही असेल तुम्हाला प्रत्येक अडचण येतील पण तुम्हाला फक्त मी एक वाक्य सांगतो जे आमचे वरिष्ठ मित्र आहेत तहसीलदार विकास गंभरे त्यांनी मला एकदा वाक्य सांगितलेलं माझा एक दोन तीन दिवस अभ्यास होत नव्हता मी त्यांच्याकडे गेलो म्हटलं की सर माझा अभ्यास होत नाही काय करायला पाहिजे तर त्यांनी मला एक एक शब्द सांगितलेला एक एक वाक्य सांगितलेलं ते वाक्य आहे की खुर्ची सोडू नकोस मित्रांनो खुर्ची सोडू नका तुमच्या आयुष्यात काही होऊ द्या भांडणं हो द्या काही पैसे संपू द्या इमोशनल काय होऊ द्या तुमचा रिझल्ट जाऊ द्या काही हो द्या जोपर्यंत फायनल निकाल येत नाही तोपर्यंत खुर्ची सोडू नका तुमचा तिथं अभ्यास नाही होणार पण तुम्ही दहा बारा तास बसा तुम्ही सहा तास अगदी पुस्तकाचे कवर बघा यशवंतांचे फोटो बघा बाकीच्या गोष्टी वाचा झोपून काढा पण ती खुर्ची जी अभ्यासिक ती तुम्ही कधीच सोडू नका जोपर्यंत तुमचा फायनल निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही ती खुर्ची सोडू नका मित्रांनो स्वप्नेही सांगायची नसतात स्वप्नेही सिद्ध कर सिद्ध करायचे असतात त्या पद्धतीने तुम्ही प्रॉपर प्र, प्र प्लॅनिंगने अभ्यास करा स्वप्नाच्या दुनियेत राहू नका अजिबात मैदानी चाचणी झाल्यानंतर त्या एक तासाभराने मुलाखत असते पी एस आयसाठीची मग ती मुलाखत चाळीस मार्कासाठी असते मला एक मध्यंतरी प्रश्न विचारला इंटरव्ह्यू चांगला चाललेला आर्मी नेव्ही एस एस बीवर मध्यंतरी एक मला प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही पी एस आय असताना पी एस आय ड्यूटी करत असताना तुम्ही एम पी सीचा अभ्यास करत करत तहसीलदाराची परीक्षा उत्तीर्ण झाला तर तुम्ही तहसीलदार पद जॉईन कराल का तर मित्रांनो मी तिथं एक अर्धा सेकंद पण विचारणा केला आणि मी हो म्हटलं तरी इट्स प्रॅक्टिकल तुम्हाला जरी वर्दीची इतकी आवड आहे आणि तुम्ही तहसीलदारासारखी मोठी मोठ्या मो, पदावर जॉब करण्याची संधी भेटते किंवा मोठ्या मोठा आवाक आहे तिथं काम करण्याचा एवढ्या मोठ्या पदावर तुम्हाला काम करण्याची संधी भेटते तर तुम्ही ऑब्व्हियसली कोणीही करणार तिथं स्वतः सदस्य असते स्वतः सदस्य पी एस आय असते तर ते तहसीलदार पद जॉईन केलं असतं मग तुम्हाला तिथं खरेपणा लक्षात येतो नाही की असं तुम्ही म्हणताल की मी सहावीपासून सांगत आलोय की मी सर मी एस एस बी आर्मी रिलेटेड असं भिनलेलो आहे माझ्या अंगांगात भिनलेला आहे मग मी का तहसीलदार जॉईन करू मित्रांनो त्याच्यापेक्षा देखील प्रॅक्टिकल गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे तुम्ही तिथं खोटं नाही बोलायला पाहिजे प्रॅक्टिकल जे आहे जे तुम्ही करणार आहात जे खरंच आहे ते सांगायला पाहिजे खोटं बोललं की त्यांना लगेच क्लिक होतं ते लगेच कॅच करतात त्यामुळे त्यांना फसवून नाही चालत हा मुलाखतीतला माझा अनुभव सांगितला मग तुम्ही अभ्यास करत असताना तुमचे शंभर टक्के द्यायला पाहिजे शंभर टक्के म्हणजे अभ्यास ना तर शंभर टक्के अभ्यासच करायचा माझं तुम्हाला वैयक्तिक सांगतो मी बारा तास अभ्यास व्हायचा माझा कधी कधी माझा चौदा तास आणि पंधरा तास देखील मीटर पडलेला आहे दिवसाचा मग तुमचा शंभर टक्के तेच पाहिजे तुम्ही जर दिव दिवसातला थोडा वेळ टाईमपास थोडा वेळ खेळ किंवा थोडा वेळ बाकीच्या गोष्टीत गेला आणि थोडा वेळ अभ्यास केला तर अशा गोष्टी करून नाही चालणार आहे इथं तुम्हाला शंभर टक्केच द्यायचं आहे पूर्वचा अभ्यास करताना पूर्वला शंभर टक्के मुक्क्याचा अभ्यास करताना मुक्क्याला शंभर टक्के मुलाखतीचा अभ्यास करताना देखील तुम्ही प्रॉपर शंभर टक्के अभ्यास केलेला पाहिजे एवढं सगळं झाल्यानंतर रिझल्ट नंतर सुद्धा तुम्ही शंभर टक्के जल्लोष पाहिजे एक एक वाक्य आहे मला खूप ते आवडतं तुम्ही स्वतःला सिद्ध करा जग तुम्हाला प्रसिद्ध करेल अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःचं शंभर टक्के द्या स्वतःला सिद्ध करा बाकीचं जग तुमच्या पाठीमागे उभंच असते तुम्ही रिझल्टचा रिझल्ट नंतरचा पुढचा दिवस एक एक तुम्हाला मागच्या दिवस असे पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आयुष्य तुमचं बदललेलं असते अगोदर कोण ओळख देत नाहीत त्यानंतर ओळख द्यायला चालू होतात अगोदर कोणाचे नंबर नसतात तेच नंतर फोन करून विचारतात की काय साहेब काय चाललंय नंबर आमचा सेव्ह करा अशा पद्धतीनं खूप बाकीच्या बऱ्याच गोष्टीत सत्कार समारंभ होतात हे झालं सोशल लाईफ झालं पण आपल्या कुटुंबाचं देखील आयुष्य खूप खूप मोठ्या प्रमाणात बदलतं आपलं बदलतं आपल्या आईवडिलांचं बदलतं आपल्या सराउंडिंगचं बदलतं नातेवाईकांचं बदलतं तर मला विद्यार्थी मित्रांना सांगायचं की अशा पद्धतीने मी प्लॅन बी प्लॅन बीमध्ये प्लॅन बी, बी करत असताना प्लॅन एमध्येच मी तीन केलेते प्लॅन ए वन ए टू ए थ्री आर्मी मदे पी, पी माजे ए वन माझा आर्मीमध्ये जाण्याचा होता ए टू डीवाय एस पी ए थ्री पी एस आहे असे माझे ए एमध्येच तीन होते त्यानंतर प्लॅन बी होता माझा कंपनीत एक छोटासा जॉब करायचा आणि परत पी एस आयचा अभ्यास करायचा एम पी सी एम पी सी वाय डीवायस पीचा अभ्यास करायचा असा माझा प्लॅन बी होता जॉब कर करत करत करायचा आता जॉबमध्ये पण खूप संधी होते मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यामुळे माझा प्लॅन बी मला कुठेही जॉब भेटू शकत होता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही येताना तुमचा प्लॅन बी सोबत घेऊन ये एम पी सीत येताना प्लॅन बी असला की तुम्हाला नंतर मग बऱ्याच गोष्टी असतात डिप्रेशन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या फेस करताय करायची वेळ येणार नाही असं मला वाटते मी कायम एक उदाहरण देत असतो की आता उन्हाळ्या सुट्टी लागलेली आहे मग उन्हाळ्या सुट्टीमध्ये आंब्याचं झाड असतं मग आंब्याच्या झाडाला आपण लहानपणी किंवा आत्ताही आंबा पाडायला जातो एवढं ऊन रखरखत ऊन असते आंब्याचं झाड मोठं असते आणि दगड घेतो आपण आणि आंबा पाडाय एक दगड मारतो पहिल्या दगडामध्ये आंबा जर पडत नाही तर मग काय करतो आपण दुसरा दगड मारतो दुसरा नाही तिसरा दगड मारतो मग असं भर उन्हात आपण दगड मारत असतो जोपर्यंत आंबा पडत नाही एवढं ऊन ऊन लागत असते चार पाच चार पाच दगड मारतो आपण एका आंब्यासाठी मग एवढं स्ट्रगल आपण फक्त आंबा खाण्यासाठी करतो बरोबर आहे का मग किती आपण प्रयत्न करतो किंवा झगडतो तो आंबा काढण्यासाठी आंबा पडतो आणि खातो मग इथं आपलं पूर्ण आयुष्य पणाला लागलेलं आहे करिअर पणाला लागलेलं आहे तुम्हाला चांगला जॉब भेटणार आहे समाजात प्रतिष्ठा भेटणार आहे महत्त्वा त्याच्यापेक्षा महत्त्वाचं तुमचं स्वतःचं ड्रीम असणार आहे तिथे तुम्हाला काम करता येणार आहे चार गोष्टी समाजासाठी करता येणार आहेत चार पैसे स्वतःला कमवता येणार आहेत मग बरीच स्वप्न तुम्ही ऑल ओव्हर पॅकेज हे पी एस आय डीवाय एस पी किंवा एम पी सीमधल्या पोस्ट आहेत की तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या पोस्ट पोस्टच्या माध्यमातून करता येतात मग ह्या एवढ्या चांगल्या भेटणार आहेत मग तुम्ही जर आंब्यासाठी एवढं स्ट्रगल करता तर हिता अभ्यास किती कर करायला कर पाहिजे असं वाटतं आणि अभ्यास करताना तुम्ही काय मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कधी दोनच गोष्टी कम्पेअर करा तुमच्या आई वडील तिकडं रानात काम करतायत आणि आपण इथं लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतोय मग तिथं ए सी नाही फॅन नाही टेबल खुर्ची नाही जिकडे आई वडील काम करतायत रानात तिकडं ते दिवसभर उन्हात काम करतायत आपण इथं बसलो आहे एकला जेवण दुपारी एकला जेवण संध्याकाळी आठला जेवण प्रॉपर नाश्ता पाच वाजता नाश्ता सकाळी नाश्ता चहामधून अधून सगळं प्रॉपर आपलं चाललंय घरून पैसे येत आहेत आपल्याला काही स्ट्रगल नाही आयुष्यात सगळं बसून अभ्यास करायचंय फक्त पुस्तकं वाचून परीक्षा पास करायच्या मग ही किती सोपी गोष्ट आहे तिकडं आईवडील किती झगडतात आपले उन्हात काम करतायत किंवा रात्रीचं पाणी देत शेताला मग ते, त्यांच्याशी कायम तुम्ही एक दोनच गोष्टी कंपेर करा ना की दुसऱ्या अधिकाऱ्यांशी किंवा दुसऱ्या मुलांशी कुणाशी कंपेअर करू नका फक्त स्वतःच्या आवडल्याच्या कष्टाशी कंपेअर करा तुम्हाला तिथंच मोटिवेशन खूप भेटेल तेच मोटिवेशन तुम्हाला सतत अभ्यास करायला पुढं ढकलत जाईल आता आंब्याचं उदाहरण दिलं आंबा पडला खाली मग आंब्याची पेटी असते मग आंब्याच्या पेटी असे खोका असतो आणि त्या पेटीत जर एक आंबा नासका असतो तर पूर्ण पेटी ना नासून जाते कळलं का मग ते संगत किती आंब्याचं उदाहरण तर आपण लहानपासून ऐकत असतो पेटीतला आंबा एक नासका असला की पोटी खराब होते पण खरंच वास्तवात तुम्ही विचार करून बघा एका ग्रुपमध्ये एक चोर आहे तर बाकीचे चोर व्हायला वेळ लागत नाही एका ग्रुपमध्ये एक टाइमपास करणार आहे तर बाकीच्यांना टाइमपास करायला वेळ लागत नाही पण मित्रांनो एका ग्रुपमध्ये चांगला सिन्सिअरली अभ्यास करणारा एखाद्या अधिकारी असेल तर खूप फरक पडतो ग्रुपवर मग आपला ग्रुप निवडताना चांगला विचार करा जर ठीक आहे आता असं काय नाही की सगळ्यांना चांगला ग्रुप भेटणार आहे एखादा अधिकारी भेटणार आहे डी सी पी ग्रुपमध्ये भेटणार आहे असं काय नाही पण जर तुम्हाला जर समज समजतंय एका महिन्यात की बाबा आपल्याला ग्रुप बदलाय पाहिजे हे अशाशी संगत लागली आपल्याला किंवा माझ्या अशा मा असे तुम्ही लगेच स्विच करा तुमचा ग्रुप लगेच रूम बदला कारण इथं महत्त्वाचं ग्रुप खूप मॅटर करतो तुम्हाला ग्रुप डिस्कशनला असेल किंवा सराउंडिंग असेल ज्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी एमपीसीमध्ये होत असतात त्या मग जर ग्रुप चांगला असेल पॉझिटिव्ह असेल तर मग तुमचं वातावरण पॉझिटिव्ह राहतं कुठल्या गोष्टीचं टेन्शन येत नाही काही येत नाही संघर्ष स्ट्रगल हा शब्द खूप फेमस झाला आहे आता संघर्ष 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 काय मित्रांनो वेगळी गोष्ट नाही संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येकजण प्रत्येक क्षणाला संघर्ष करत असतो त्याचा मोठा काय भाव करायची गरज नाही की माझी परिस्थिती अशीच आहे मला मग मा गायडन्स चांगला भेटला नाही मला ग्रुपच चांगला भेटला नाही प्रत्येक गोष्टीत संघर्ष असतो इथं जेवढे अधिकारी झालेत पी एस आय झालेले असतील किंवा एम पी सीतून अगोदर झालेले नंतर होणारे प्रत्येकानं संघर्ष केलेला आहे छोट्या मोठ्या गोष्टीत संघर्ष केलेला आहे कोणाला पैशासाठी करावा लागतो तर कोणाला बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी इमोशनल संघर्ष असेल काही असेल संघर्ष हा कंपल्सरी आहे तुम्हाला जर तुमचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणतो आपण अस्तित्व अस्तित्वासाठी संघर्ष तुम्हाला तुमचं जर अस्तित्वच इथं सज्ज जगाच्या पृथ्वीवर सज्ज सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला संघ संघर्ष कंपल्सरी तुम्हाला आरामदारी आरामदायी लाईफ जर जगायची असेल तर तुम्हाला संघर्ष नाही केला तर तुम्ही निवांत राहू शकता पण तुम्हाला जर सिद्धच करायचं असेल एक अधिकारी म्हणून किंवा एक मोठा व्यक्ती म्हणून तुम्हाला नाव कमवायचं असेल तर संघर्ष कंपल्सरी आहे मग संघर्ष तुम्ही शोधत बसू नका प्रत्येक ठिकाणी संघर्ष हा कंपल्सरी असणारच आहे त्यातून काहीतरी प्रेरणा घ्या त्यातून काहीतरी मोठं करा टीम ग्रो मोशनने मला या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली माझा प्रवास शेअर करण्याची संधी दिली तुम्हाला मार्गदर्शनचे दोन शब्द सांगता आले त्याबद्दल टीम ग्रो मोशनचे मी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका